सांगा पाहू नानी, इतिहास कसा सांगतात? जाणून घेऊया प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पैसा, आणा, रुपया हे नाणी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत. उदाहरणार्थ, एक फुटके कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पै पैचा हिशोब ठेवणे सोलह आणि सच. विरगळ, विविध राजकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्वाची आहेत. नाण्यावरून राजकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राजकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्रांची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या काळात राम सीतेचे चित्र नाण्यावर कोरले होते, किंवा हैदर अलीच्या काळामध्ये नाण्यावर शिव पार्वतीच्या प्रतिमा. यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होती. पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. पेशव्यांच्या काळात पेशव्यांच्या नाण्यावर कोणत्या भाषेचा प्रयोग केला जात होता? सांगा, कोणत्या दोन भाषा आहेत त्या? उत्तर मी स्वतः देत आहे, अरेबिक किंवा पर्शियन. ह्या त्या दोन भाषा आहेत. पेशवेकालीन नाणे यांचे चित्र या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर हैदर अली कालचे नाणे यांचे चित्र दाखवलेले आहे. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख, म्हणजे भिंतीवर कोरून लेणे म्हणजे शिलालेख असं त्याला म्हणतात. उदाहरणार्थ, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. हा विश्वसनीय पुरावा आहे, याला कोणी बदलू शकत नाही. या शिलाखंडावर काय लिहिले, कोण्या राजाच्या काळात लिहिले, या राजाचा आदेश वगैरे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. म्हणून तो विश्वसनीय पुरावा असतो, तो ग्राह्य धरला जातो, तो खोटा धरू शकत नाही आपण, त्याला मानावंच लागतं. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन, मग त्या शिलाखंडावर कशा प्रकारे अक्षर आहे त्याच्यावरून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी आपल्याला समजायला मदत होती. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. बघा, तांब्याच्या पत्र्यावर सुद्धा लेखन करण्याची सुविधा त्या काळामध्ये होती, आणि तो पत्रा वाचण्यासाठी कुठेतरी भिंतीला लावलेला असेल, आणि त्या तांब्याच्या पत्र्यावर लिहिणे त्याला ताम्रपट असे म्हणतात. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. माहीत आहे का तुम्हाला, चैत्य विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. म्हणजे त्या काळामधले जे आहेत, म्हणजे मॉडेल भांडे, त्या काळातले भांडे, त्या काळातले वाद्ये, यावरून आपल्याला त्या काळातल्या इतिहासाची कल्पना येते.